काय तुझं? अरे वा, काय झालं? हा एवढ्या मुलाने पाकीट मारलं का? काय पोलिसाच्या पोलिसा साहेब आपलं पाकीट मिळालं? हो मिळालं. त्याच्यालाच पोलीस झाला प्रयत्न पडता. त्याच्या बापाला मी चांगला ओळखतो. आत्ता देतो त्याच्या बापाच्या पाकीट. चल रे. तुझं नाव जग्गो? यापुढे एकट्यानं चोरी करायची नाही, मी सांगतो तसं वागायचं. समजलास? चल. हा निष्पाप मुलगा चांगल्या घराण्यातला होता, चांगले संस्कार होते याच्यावर, पण दुर्दैवानं आई वडिलांच्या अकाली मृत्यूनं हा अनाथ झाला. नातेवाईकाने याला आसरा द्यायचं नाकारलं, शेजाऱ्या पाजाऱ्याने झिडकारलं, परिणामी दोन वेळच्या अन्नासाठी लाचार होऊन हा समाज कंठकाच्या ताब्यात गेला. शिक्षण संस्कार यांना मुकला आणि चांगलं जीवन जगाची इच्छा बाजूला ठेवून जबरदस्तीनं गुंड मवाली बनला. आणि आपणच जणू या जगाचा बादशाह असं समजून गरिबीनं आणि गुन्हेगारीनं भरलेल्या घाणेरड्या वस्तीत वावरू लागला. ठीक आहे, राणी तर राणी आपणाला काय. जग्गू, बटवा मात्र मस्त आहे. मला दे ना. लग्न झाल्यानंतर तो बटवा मी माझ्या आप्पा ऐकोला देणार आहे, समजलीस? मला कळलं तुझी बायको. तुला आणि मी माझी बायको करू छान. म्हणजे मी माझ्या धंद्याला गेलो ना की तू इकडं. जग्गू काय बोल बोल. अगं हूं हूं म्हणजे जाणार येणाऱ्या माणसाला असं खुणून गजरा ग्या गजरा. अरे मोगऱ्याचा गजरा, चमेलीचा गजरा, झेंडूचा गजरा घ्या. जग्गू हाय हाय. धंदा धंद्याचं करावं लागतं. बाप मेल्याचं तर थोबाड करून बोलय काय लागते. कुणाच्या तिरडी व्हायला पण माझी फुलं घेणार नाही. तुझं नको नखरा होत. रोज गजरा द्यावा तरी पण आपले ये गजरेवाली मला देखील गजरा. समदी फुलं सपली. मग तुझे केसातलं दे. सकाळी नाक्यावर ये, पैसे मोज, समदी पाटी ना तुझ्या डोमल्यावर घालते. राणीचा खुशीचा गजरा फक्त जग्गू राज्यासाठी आहे. का ग, तुला जग्गू चालतोय, मी नाही. एक याद राख, आज ना उद्या जग्गू जेल मध्ये गेला ना या बस्तीचा राजा मी होणार आहे. राजा? समन समचा तू राजा. मग अरे माझा राजा जग्गू. कशाला हात मारत आहे? हा तुझा चमचा बघू काय बकवास करतोय. रडू नकोस रुंदा. वाचो, खोड्या न्यायला आलोय मी. मालक, आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृद्धीनं बांगड्या घाण टाकली, पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी. थापा मारण्यात एकापेक्षा एक एक सवारी. नाही हो, खरंच माझी पर्स चोरीला गेली. नेहमीच बाबी, आधी काय म्हणे वडील गेले, मग म्हणे वासूला नोकरीला लागते. गिरणीत नोकरीला लागून 6 महिने झाले तर तीच रड. एक वर्षाचं भाडं राहिलंय. पामाल, वडिलांच्या आजारपणात कर्ज झालं, 300 रुपये काही भागत नाही. तुमची हृदय कहाणी ऐकून पहाट झाली मला. 20,000 रुपये देऊन लोक जागा घ्यायला तयार आहे. पण मी काय म्हणतो, आणखी 15 दिवस थांबा, मी काहीतरी सोय करतो. नाही नाही, फक्त 2 दिवसाची मुदत देतो. त्या दारा खाली करावी लागेल. मालक, लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली. बस्तीच्या राजाने धमाल केली, यार कमाल केली. लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली. अरे बस्तीच्या राजाने धमाल केली, यार कमाल केली. लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली.
गजरे वाली तुझा गजऱ्याचा भाव बोल याचा सुवास बोल ओ नखरे वाली नखरे वाली हाय हाय ओ नखरे वाली तुझा नखऱ्याचा भाव बोल माझ्या काळजाची करू नको बात तुला झेपणार नाही भल्या भल्यांची लागली बात तुला बेलणार नाही राजा आणि राणीची जोडी रुसली बदली नाही मजा आली हो नाही मजा आली नाही मजा आली हो नाही मजा आली उज्ज्वल भवितव्य नाही उद्याची चिंता नाही बस दारू किंवा कसल्या तरी नशेत अहोरात्र बुडून चिखलानं बरबटलेल्या या जिण्याला स्वर्ग समजतात हे लोक ही दारू यांचं शरीर मन एवढंच काय जीवन सुद्धा फो करते बेचिराग करते ही गोष्ट विसरतात हे लोक आणि त्याचे दुष्परिणाम यांच्या पुरतेच राहत नाहीत तर प्रामाणिकपणे जगणाऱ्या सुसंस्कृत सभ्य समाजावर देखील होतात हेच समाजद्रोही पांढरपेशा समाजाला जगणं नकोस करतात दादा ये देख नारियल भी आया और मिंडी भी आया अरे वा चला पुरी जी पर्स लकी दिसते हा और दादा दादा त्या नजीरने मेसेज पाठवलाय बॉसने तुला ताबडतोब बोलवलंय ना बॉसनं बोलवलंय म्हणजे म्हणजे दस नारियल और दस मिंडी इतका पैका मिळणार बघ त्याला म्हणावा मी दादा दादा मी भी बॉस करी जरा पहिच्या नावाशी वाटते आपल्या दादा नको नको वेळ येईल तेव्हा बघताय जमण्या चला एक स्पेशल चहा सांगू माझ्यासाठी सकाळी बॉस कडे कसं घुसायचं ते मी बघून घे ठीक आहे उद्या रात्री माल येईल जग्गू तो तू आणि नजरनं ताब्यात घ्यायचा 1000 रुपये ऍडव्हान्स मिळते उरलेले 4000 रुपये काम झाल्यानंतर जमायचं नाही माझं मी बजावलं होतं 10,000 खाली हे काम परवडणार नाही